प्रभात, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जावा एसडी वॉरियर्स पुणे यांची राईड नंबर 11, आज आम्ही जाणार आहोत रामदाराला। तर आत्ता आम्ही पोचलोय ग्रीन गिअर्स जावा मार्केट यार्ड येथे। आता आमचे मेंबर्स येत आहेत, आले की आपण जाऊया पुढचा आता प्रवास पाहूया कसं आहे। एक नवीन अनोखं ठिकाण घेऊन आलो होतो आम्ही। एक छोटंसं जंगल आहे त्या बाजूला आणि एक रामाचं मंदिर आहे तिथे, छोटंसं तळं आहे, तुम्ही पहा। आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। हे आमचे जावा एसडी वॉरियर्स आलेले आहेत। हॅलो, गुड मॉर्निंग। मोस्ट एक्सपिरियन्स रायडर किरण सरजी। तर मित्रांनो, आता आम्ही पोचलोय रामदाराच्या इथे। आता थोडंसं चहा पाणी करण्यासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो। चला या चहा नाश्ता करायला आमच्या सोबत। हे रामदार आहे बघा, मस्त हिरवगार। या उन्हाळ्यामध्ये जर निसर्गाच्या सान्निध्यात राहून थंडगार हवेच्या ठिकाणी जायचं असेल तर महाबळेश्वरला जायची आवश्यकता नाही आहे। पुण्याच्या जवळ रामदारा देखील आहे, एकदा नक्की भेट द्या। आतलं फुटेज तुम्हाला दाखवतोच। हे आमचे जावा वॉरियर्स। आत्ता आम्ही चाललो आहे रामदारामध्ये। हे एंट्रन्स आहे बघा रामदाराचं। असं म्हणतात की प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण हे वनवास काळामध्ये इथे काही वेळ त्यांचं वास्तव्य होतं। इथे एक मंदिर आहे, हे समोर तुम्ही पाहताय मंदिर आहे बघा। एक छोटं तळ आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर क्षेत्र आहे। तर चला आतमध्ये जाऊन आपण पाहूया। हे बघा किती सुंदर मंदिर आहे बघा, छान नारळाची झाडं, तलाव। आपण माझ्या मागे जे पाहत आहे तेच ते रामदाराचं मंदिर, प्रभू रामचंद्राचं, दत्तात्रयाची मूर्ती आणि एक शिवलिंग आहे। वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी। तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुणे शहराच्या अगदी नजीकच हे रामदारा ठिकाण आहे। पक्ष्यांचा किलकिलाट ऐका तुम्ही।
शहराच्या विस्तारणीकरण जेव्हा झालं, शहरं वाढली, तेव्हा पक्षी झाडं ह्या गोष्टी कमी 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 होत गेल्या. पण आता तुम्ही जे पाहताय हा निसर्ग अनुभवायचा असेल ना तर एकदा नक्कीच इकडे या. लवली प्लेस. अरे यहाँ तो कभी कभी आई जाता है. उस तरफ आता है बापदेव गाते ना. हाँ उधर वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज येतात. निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल ना तर एकदा नक्कीच रामदारा मंदिराला भेट द्या तुम्ही. खूप सुंदर आहे. इथलं व्यवस्थापन पण खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे अशी स्वच्छता वगैरे मेंटेन ठेवली यांनी. ते राम मंदिर आहे बघा. इथे पण छान शिल्प केली आहेत बघा. गणरायाची अगदी देखणी मूर्ती आहे. आणखी एका सिद्ध पुरुषाची मूर्ती आहे बघा. खूप सुंदर. इकडे आहात बघा. राम मंदिराच्या बाजूला जायला रस्ता आहे. चला प्रभू रामाचं दर्शन घेऊया आता आपण. नंदी आणि मागे भगवान शंकर आणि पार्वती. इकडे शंकराचार्य आहे. मागे हनुमान दिसतो. वेदव्यास. अनेक संतांची प्रतिकृती येते प्रत्येक खांबावर केलेली आहे. अत्यंत सुंदर असं मंदिर. किती छान ठेवणीचं आहे मंदिर बघा. आर्च बघा ना किती एकसारखे एका पाठोपाठ एक असे केले आहेत. खांबही किती कोरीव आहेत बघा. छान. चला दर्शन घेऊया आपण आता. तिथे गरुडाची मूर्ती आहे बघा. पवनपुत्र हनुमान. राधाकृष्ण. महालक्ष्मी देवी. माझे आराध्य. दत्तात्रय. जगली महाराज आहे बघा. इकडे हवनकुंड आहे बघा. इकडे खाली बघा. प्रभू रामचंद्र, सीतामाता, लक्ष्मण आणि वरती दत्तात्रयाची मूर्ती आहे. आणि खालच्या बाजूला पहाल तर शिवलिंग आहे. इथे महंत श्री देवपुरी महाराज यांची समाधी आहे. शंकर पार्वती. अशा अनेक देवदैवतांचे इथे शिल्प किती सुंदर केले बघा. हनुमंताची मूर्ती. आणि हे महाभारतातील एक प्रसंग आहे जिथे भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सारथ्य करताना जे कुरुक्षेत्रावरचा क्षण त्यांनी इथे टिपलेला आहे. अत्यंत सुंदर असं मंदिर आहे बघा. अत्यंत सुंदर आणि देखण्याचं मंदिर होता. सर्वात इथली जर कुठली गोष्ट मला आवडली असेल ना हा पक्ष्यांचा किलकिलाट. हा पण आहे ना शहर विस्तारीकरण झालं, शहरं मोठी झाली
तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मिस करतो आहे, त्या इथे तुम्हाला अनुभवायला मिळतील. एकदम नक्कीच या इकडे, सुंदर आमचं वॉरियर. इकडे आमचे दोन मेंबर बसले. चला तर आपण प्रदक्षिणा घेऊया. इकडे बघा, अजून काही दैवतांची शिल्पं इथं कोरलेली आहेत. श्रीकृष्णाचं नटराज स्वामी विवेकानंद तिथे काही शिल्प कोरलेली आहे. तिथे पांढर आणि नारायण आपण जे नेहमी म्हणतो, तुकाराम महाराज दिसतात, ज्ञानेश्वर महाराज दिसतात, नर आणि नारायण यांचंच एक रूप म्हणजे भगवान विष्णू. रामदास स्वामी दुर्वास ऋषी काही पुराणातले समचित्र इथे टिकलेले नागदेवता दिसतात, देव दानव यांचं युद्धाचं काही दिसतं, गडाराया असेल. श्रीकृष्ण आणि मीरायांचं छानचं शिल्प कोरलेलं, रावणाचं बंधू विभीषण याचं देखील इथं शिल्प आहे. कपिलदेवाचं यज्ञपुरुष आपण जे होम हवन करतो त्यातून जे देवता येते अग्निदेवतेसोबत, ही यज्ञपुरुष आहे. हरिहर भगवान विष्णू आणि भगवान शंकराच एकत्र रूप पाहायला इथं मिळते. बघा, आहे ब्रह्मदेवाची मूर्ती. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कुठे दिसणार नाही, पण इथे नक्कीच आहे ब्रह्मदेवाची मूर्ती. हे आहेत सनत कुमार. पुराणांमध्ये यांचा उल्लेख प्रामुख्याने केलेला जातो. इथे देखील आहे श्रीकृष्णाच्या पाणी रूपात. गुरु गोविंद सिंग आहेत. भगवान विष्णूंची आजच एक मूर्ती. हनुमानाची एक शिल्प केले बघा, सूर्य गिरताणाचे. अत्यंत सुंदर देखणं असं मंदिर आहे. इथे नंदी आहे बघा, शौनक ऋषींचा शिल्प आहे भगवान शंकराचं. रोहिदास महाराज हे ग्रीव ते प्रथमच पाहतो मी सुद्धा. सर्वांचे लाडके ज्ञानेश्वर माऊली. भगवान श्रीकृष्णाची श्रीनाथ मूर्ती. इथे दुर्गा मातेची मूर्ती आहे आतमध्ये, दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. जय माता. आता देवदर्शन केल्यानंतर थोडं निसर्गाच्या सान्निध्यात आपण जरा फिरूया, निसर्गाचा आनंद घेऊया. खूप सुंदर झाडं आहेत इथे, छान वॉकिंग ट्रॅक केलेलं आहे सगळ्या बाजूनी. मस्त जरा आपण थोडासा आनंद घेऊया. चला, छान झाड आहेत बघा, असे ओटे केले आहेत, त्यामुळे तिथे आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मस्त थंडगार हवा आहे, पक्ष्यांचा किलकिलाट आहे. गजबजलेल्या जीवनात ना थोडासा निवांत पण हवा असेल तर एकदा नक्कीच इथे भेट द्या. छान हरणांची शिल्पं केलेली आहेत. तळं आहे छोटंसं बघा इकडे. निसर्ग निसर्ग अनुभवायचा असेल ना खरंच या यार इकडे इकडे. मस्त छान थंडावा वाटतोय. इकडे मंदिराची मागची बाजू आहे ही. छान बसायची व्यवस्था केली आहे बघा इथे. मस्त कट्टा केला आहे, बेंच केले आहेत. अत्यंत सुंदर
सुंदर आहे बघा. अशी अनेक ठिकाणं खरं पुण्याच्या जवळ आहे, बरीचशी लोकांना माहिती आहे, काही माहीत नाही आहे. भटकंती हा माझ्या यूट्यूब चॅनलचं ध्येयच आहे की ज्ञात अज्ञात पर्यटन स्थळांची तुम्हाला माहिती करून द्यायची. वॉकिंग ट्रॅकसारखं केलं इकडे, आसनाची व्यवस्था करण्यासाठी बेंचेस. मंदिर मित्रांनो, आता आमचं पर्यटन इथलं पूर्ण झालं आहे. व्हिडिओ पहा, शेअर करा, लाईक करा, नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि नक्कीच एकदा भेट द्या. खरं तर उन्हाळ्यामध्ये अशा ठिकाणी भेट देण्याची खरंच आवश्यकता आहे, कारण खूप थंडगार हवेचं ठिकाण आहे. आम्हालाही खरं तर आश्चर्य वाटलं की एवढं थंड असेल असं वाटलं नव्हतं इथे. आता बघा, वाजलेत साधारण 11 पण तरी खूप थंड आहे इकडे. लोकेशन एकदम मस्त आहे. आपको कैसे लगा? किसी ने देखा नहीं है, आओ बहुत मजा आएगा. निसर्गरम्य वातावरण एक नंबर ठिकाण, एकदा नक्की विजिट करा. तर मित्रांनो, आता आम्ही आमच्या पर्यटनाची आणि राईडची सांगता इथेच करत आहोत. तर नक्की व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सांगा, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा की कसा वाटला व्हिडिओ.